नमस्कार, अतिशय मनापासून स्वागत आहे तुमचं यूए मराठीमध्ये। आजचा आपला विषय आहे निफ्टी नेक्स्ट वीक। निफ्टी नेक्स्ट वीक म्हणजे काय की पुढील 25 तारीख, 25 मे 2020 ते 29 मे 2020 या दरम्यान निफ्टीची पोझिशन काय असू शकते, निफ्टी कुठल्या कुठल्या अप्पर लेवलला जाऊ शकते, निफ्टी कुठल्या कुठल्या लोअर लेवलला जाऊ शकते, निफ्टीचा सपोर्ट काय असेल, निफ्टीचा रेजिस्टन्स काय असेल, निफ्टीने जे बिहेव केलेलं आहे त्याचं प्रेडिक्शन तुम्ही कसं काढू शकता, सोबतच कुठले कॅन्डलस्टिक त्यामध्ये दिसते आहे का आपल्याला। वीकली चार्टवर आणि डेली चार्टवर आपण बघणार आहोत निफ्टीचं प्रेडिक्शन काय आहे। त्याशिवाय आपण आणखी बघणार आहोत की त्यात जर तुम्हाला निफ्टीचं वीकली आणि डेली तुम्हाला प्रेडिक्शन करता येत नसेल तर इंट्राडेमध्ये निफ्टीला जर तुम्हाला शॉर्ट करायचं किंवा बाय करायचं किंवा निफ्टीचा ट्रेंड तुम्हाला समजून घ्यायचा आहे तर त्यासाठी काय पद्धती आहे, त्यासाठी काय ट्रिक आहे हे मी या व्हिडिओत तुम्हाला सांगणार आहे। मित्रांनो, आपल्याला जर शेअर मार्केटची पुस्तके पाहिजे असेल आणि डीमॅट अकाउंट उघडायचं असेल झिरोदाचं तर खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेलं आहे। सोबतच आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवा। सोबतच माझा नंबर दिलेला आहे या ठिकाणी, माझा नंबर आहे त्यावर तुम्ही व्हॉट्सअप करू शकता तुमचं नाव आणि ईमेल, आणि ही माझी टेलिग्रामचा चॅनल आहे जिथे मी व्हिडिओ, पुस्तकं, कोर्सेस आणि इतर अपडेट्स टाकत असतो, तुम्ही त्याला जॉईन होऊ शकता। यूट्यूबवर तुम्ही यूए मराठी म्हणून सर्च करा। तर चला सुरुवात करूया आपल्या टॉपिककडे। त्यासाठी गरजेचं आहे आपल्याला सर्वप्रथम आपल्या झिरो द काइटच्या अकाउंटवर जायचं आहे आणि निफ्टीचा चार्ट उघडायचा आहे। मी या ठिकाणी आलेलो आहे झिरो द काइट वर आणि मी निफ्टी फिफ्टीचा चार्ट ओपन केलेला आहे। निफ्टी फिफ्टीचा चार्ट या ठिकाणी बघा, जिथे माउस आहे त्या ठिकाणी दिसतोय। ओके, आणि हा 15 मिनिटाची कॅन्डल फ्रेम आहे। तर 15 मिनिटाच्या कॅन्डल फ्रेम मध्ये वन डे साठी आपण ट्रेडिंग करताना 15 मिनिटाची जी टाइम फ्रेम आहे ती वापरतो, आणि आपल्याला जर वीकली प्रेडिक्शन करायचं पुढच्या आठवड्यात काय होणार आहे तर वीकली प्रेडिक्शन आपण वापरतो। यासाठी जाऊया आपण सर्वप्रथम वीकली प्रेडिक्शन वर आणि वीकलीची टाइम फ्रेम निवडूया। वीकलीची टाइम फ्रेम निवडल्यानंतर आपल्या समोर हा ग्राफ थोडासा चेंज होतोय आणि आपल्याला काहीतरी एकदम असा वरती जाणारा निफ्टी अचानक खाली आलेला दिसतोय। परंतु याचं कन्क्लुजन कसं काढायचं ते बघूया। नेक्स्ट वीक साठी जायचंय त्यासाठी आपल्याला गरजेचं आहे की आपण या ठिकाणी सपोर्ट आणि रेजिस्टन्स शोधायला पाहिजे। आता सपोर्ट आणि रेजिस्टन्स कसा शोधायचा, तर सपोर्ट शोधण्यासाठी आपल्याला गरजेचं आहे की निफ्टीची लो लेवल काय दिसते आपल्याला मागच्या वीक साठी आणि निफ्टीची हाय लेवल काय दिसते आपल्याला मागच्या वीक साठी। ओके, मग निफ्टीची जी लो लेवल आहे आणि निफ्टीची जी हाय लेवल आहे तो आपल्यासाठी होईल सपोर्ट आणि रेजिस्टन्स वीकली रेंज मध्ये। त्यासाठी आपल्याला या ठिकाणी काय दिसतंय, जवळपास आपण मागच्या आठवड्यापासून 16/3/2020 पासून बघतोय। तर आपण सर्वात प्रथम काढूया सपोर्ट, काढूया सपोर्ट साठी आपल्याला गरज आहे ड्रॉवर जाण्याची। बऱ्याच जणांकडे हे टूल पण असेल आणि झिरोदाचं डिमॅट अकाउंट नसलं तर तुम्ही झिरोदाचं डिमॅट अकाउंट काढू शकता। आपल्याला या ठिकाणी काय दिसतंय, या ठिकाणी असं दिसतंय की हा ट्रेंड अगोदर अप ट्रेंड राहिला। चला बघूनच घेऊ डायरेक्टली। या ठिकाणी मी जातोय सेगमेंटवर आणि मला काय दिसते की हा जो ट्रेंड आहे तो अप ट्रेंड राहिला। अप ट्रेंड राहिला असं का म्हणतोय मी, कारण की या ठिकाणी मी जी ही लाईन काढलेली आहे लाल कलरची, जी रेड कलरची जी लाईन आहे त्यालाच कुठेतरी कनेक्ट होत होत या कॅन्डलस्टिक वरती गेलेले आहे, म्हणजे हा त्याचा बेस झालाय। बरोबर, हा त्याचा बेस झालेला आहे म्हणजे हा त्याचा ट्रेंड झालेला आहे। मी ट्रेंड लाईनचा पण एक व्हिडिओ बनवलेला आहे, तो तुम्ही चेक करू शकता अधिक माहितीसाठी। आणि या वरच्या साईडला त्या गेलेला आहे, परंतु हा ट्रेंड त्यानंतर ब्रेक झालेला आहे। ब्रेक कुठे झालेला आहे, ब्रेक झालेला आहे तुमचा या लेवलच्या आसपास, जिची जी लेवल आहे 9542। ओके, तर हा ट्रेंड या ठिकाणी या प्रकारे ब्रेक झालाय। जेव्हा ट्रेंड ब्रेक होतो तेव्हा तुम्ही वरच्या साईडला ट्रेंड लाईन ड्रॉ करायची असते आणि जेव्हा ट्रेंड सपोर्ट घेतो तेव्हा तुम्हाला खालच्या साईडला ट्रेंड लाईन ड्रॉ करायची असते। यावरनं आपल्याला काय समजतंय आता पुढच्या आठवड्यासाठी सांगतोय। ही जी लाईन आहे, ही लाईन जेव्हा क्रॉस होईल किंवा ही लाईन जेव्हा कट होईल किंवा वरच्या साईडला जाईल त्यावेळेस तो शॉर्ट टर्म अप ट्रेंड कन्सिडर केल्या जाईल। शॉर्ट टर्म अप ट्रेंड कन्सिडर केल्या जाईल आणि ही लाईन जेव्हा खाली ब्रेक होईल, आता तर ही झालेलीच आहे, त्यामुळे आपण म्हणू शकतो की निफ्टी नेक्स्ट वीक बेरिश झोन मध्ये राहणार। परंतु किती बेरिश आणि किती बुलिश हे काढण्यासाठी आपल्याला काय गरजेचं आहे, सपोर्ट आणि रेजिस्टन्स काढणं। सपोर्ट आणि रेजिस्टन्स काढण्यासाठी गरजेचं आहे की तुमचा जो अप ट्रेंड आहे, अप ट्रेंडचा लो कुठे आहे
ओके आणि जो तुमचा डाऊन ट्रेंड आहे, डाऊन ट्रेंडचा लो कुठे आहे, हाय कुठे आहे ते चेक करण्याची गरज आहे आपल्याला. तर त्यासाठी आपण काढतोय आता या ठिकाणी, मी पुन्हा जातोय हॉरिझॉन्टल वर. हॉरिझॉन्टल वर जाऊन मला काय समजतंय की मागच्या वीक मध्ये या लाईनच्या जवळपास तो लो ला आला होता. कितीला, किती आहे, 7958 च्या आसपास तो लो मध्ये आला होता. आता तुम्ही म्हणाल सर ही का बर हा वीक तुम्ही ऍज अ लो का कन्सिडर करत नाही, कारण की हा वीक कन्सिडर करायचा नसतो. ही जी बॉडी असते ही स्ट्रॉंग इंडिकेशन असतं आणि हा वीक जो असतो हे वीक इंडिकेशन असतं. याचा अर्थ काय की त्या मोमेंट पुरतं या ठिकाणी ही कॅन्डल ओढल्या गेलेली आहे. काय होतं की बऱ्याचदा ट्रेडर किंवा मॅसिव ट्रेडर जेव्हा ट्रेडिंग करताय त्यावेळेस त्यांचा हायर हायला विकत जातो आणि लोअर लोला. परंतु कॅन्डल स्टिक थेरी जर तुम्ही बघितली तर त्यामध्ये तुम्हाला समजतं कॅन्डलची बॉडी जी आहे ती ॲज अ स्ट्रॉंग बॉडी, स्ट्रॉंग सपोर्ट आणि स्ट्रॉंग रेजिस्टन्स कन्सिडर केला जातो. आता ही जी मी लाईन काढलेली या ठिकाणी मी कन्सिडर करतोय ती सपोर्ट आहे, ही सपोर्ट बनणार आहे. आणि सेम रेजिस्टन्स कुठे बनतोय मला, तर या ठिकाणी, या ठिकाणी वरच्या साईडला बघू शकता तुम्ही, हा तो ब्रेकआउट दिलेला आहे. तुम्ही म्हणाल इथे पण काढू शकता, हो इथे पण मी काढू शकतो, परंतु हा खूप जास्त वरती होईल. बरं, खूप जास्त वरती का होईल, कारण की याला कम्पेअर करणारी दुसरी कुठली कॅन्डल नाही आहे या ठिकाणी. तर ज्या 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 ठिकाणी कॅन्डलचं अॅक्युमोडेशन असतं, अॅक्युमोडेशन म्हणजे काय की ज्या ठिकाणी जास्तीत जास्त कॅन्डल जवळजवळ क्लोज झालेले असतात त्यावेळेस तुम्ही त्याला सपोर्ट किंवा त्याला रेजिस्टन्स म्हणून काढू शकता. फॉर एक्झाम्पल, फॉर एक्झाम्पल या ठिकाणी बघा, या ज्या कॅन्डल आहेत त्या एकमेकाच्या जवळच आहे, तर मग याचा सपोर्ट आणि रेजिस्टन्स काढायचं तर मी कसा काढेल. या दिवसापासून बघतोय, हे बघा ही कॅन्डल आली एक, तिचा तिचा बेस, नंतर या कॅन्डलचा बेस, आणि नंतर या कॅन्डलचा बेस मी क्लिक केला. मग हे काय झालं की या ठिकाणी हा बेस कन्सिडर झाला. दुसऱ्या पॉइंटला काय झालं की दुसऱ्या आणखी कुठे पॉइंटला मला मिळत आहे की जास्तीत जास्त कॅन्डल एका ठिकाणी, तर जास्तीत जास्त कॅन्डल एका ठिकाणी मला या ठिकाणी भेटत आहे. ओके, आणि त्याच्यावरतीही मला जर थोडी कमी रिस्क घ्यायची असली तर मी या ठिकाणी जाऊ शकतो. हे बघा 1 2 3 4, माऊसकडे लक्ष द्या तुम्ही, या ठिकाणी 1 2 3 4 या कॅन्डलला मला काय मिळतोय, एका ठिकाणीच माझा ती लाईन मॅच होते, तर त्यामुळे मी आज याला रेजिस्टन्स कन्सिडर करतोय. तुम्हाला कधी पण निफ्टीमध्ये सपोर्ट आणि रेजिस्टन्स काढायचा असला तर हीच थेरी वापरायची आहे. ओके, तर आता मी जशी थेरी या ठिकाणी दाखवली तशीच थेरी मी या ठिकाणी पण अप्लाय करतोय. तर माझा सपोर्ट काय निघाला, 7958. ओके, आणि हा वीकली आहे. ओके, आणि हा लोवेस्ट आहे. त्यानंतर आता मला याचा रेजिस्टन्स काढायचा. रेजिस्टन्स म्हणजे काय, वरती जाण्यापासून वाचवणारी गोष्ट असते ती, की तुमचं मार्केट बुलिश झोन मध्ये जर जात असेल तर कुठपर्यंत जाईल. ओके, हे काढण्यासाठी तो रेजिस्टन्स आहे. तर या ठिकाणी तो रेजिस्टन्स कुठे, हे बघा ही कॅन्डल, ही रेड कॅन्डल जिथे सध्याचा माझा क्रॉस हेअर आहे. त्यानंतर ही कॅन्डल बघा आसपास दिसते तुम्हाला, आणि त्यानंतर ही कॅन्डल एक मी ॲज अ सेफ्टी झोन म्हणून मी या कॅन्डलच्या हायला माझा रेजिस्टन्स बनवून घेतोय. मी वरचे हे जे रेजिस्टन्स आहे ते डिलीट करतोय. आता काय दिसतंय की या ठिकाणी हा झाला तुमचा रेजिस्टन्स, या ठिकाणी हा झाला तुमचा सपोर्ट. पुढची गोष्ट म्हणजे तुमचा रेजिस्टन्स काय, तो रेजिस्टन्स लेवल येते तुमची निफ्टीची 9542. ओके, वीकली साठी. आणि सपोर्ट लेवल काय येते, 7958 ही तुमची सपोर्ट लेवल येते. आता आणखी एक गोष्ट, मार्केट वरती जात आहे, वरती इथपर्यंत गेलं आणि खाली आलं त्यानंतर, बरोबर. आता तुम्ही म्हणाल सर ही रेड कॅन्डल आहे, ही रेड कॅन्डल आहे, रेड कॅन्डल कुठल्या टाईपची दिसतेय तुम्हाला, ही रेड कॅन्डल दिसतेय इन्व्हर्टेड हॅमर. आता इन्व्हर्टेड हॅमर म्हणजे या कॅन्डलचं काय महत्व किंवा कसं समजून घ्यायचं, तर मी गुगलवर जाऊन तुम्हाला सर्च करून दाखवतो इन्व्हर्टेड हॅमर म्हणजे काय किंवा त्याचा उपयोग कसा करून घेता. जसं की आपण या ठिकाणी बघतोय इन्व्हर्टेड हॅमर नाहीये ती, फक्त हॅमर आहे. हॅमर म्हणजे काय, हातोडा. आपला घरात जो हातोडी असते आपल्याला खेळ ठोकण्यासाठी, त्याचा जो शेप असतो तसाच शेप या कॅन्डलला आहे. मग याचा अर्थ काय, की याचा अर्थ असा आहे की ही जी कॅन्डल आहे ही ट्रेंड रिव्हर्सर करणारी कॅन्डल आहे, आणि ही मेन म्हणजे वीकली पोझिशन मध्ये आलेली आहे. आणि वीकली पोझिशन मध्ये आल्यामुळे काय होऊ शकतं की थोड्या वेळसाठी, थोड्या वेळेसाठी तुमचा हा ट्रेंड चेंज होऊ शकतो, म्हणजे काय बुलिश होऊ शकतो. हे कशावरनं सांगतोय मी, या ठिकाणी बघा बुलिश हॅमर, या ठिकाणी तुम्हाला या पोझिशन मध्ये दिसते ना हॅमर,
हॅमर या ठिकाणी रेड कलर मध्ये आहे आणि त्यानंतर ती वरच्या वरच्या साईडला ग्रीन कलर मध्ये त्याने कॅन्डल दिलेली आहे. पुन्हा बघा या ठिकाणी हॅमर ओपन झालेली आहे ही हॅमर आणि पुन्हा एक साइड वरती गेलेली आहे. ओके आता दुसऱ्या चार्ट मध्ये आपण बघूया. या ठिकाणी बघा या ठिकाणी सपोर्ट झोन मध्ये या ठिकाणी ही हॅमर तयार झाली आणि पुन्हा अप्पर साइडला मार्केट गेलेलं आहे. या ठिकाणी पण हॅमर दिसते तुम्हाला आणि पुन्हा वरच्या साइडला मार्केट गेलेलं आहे. या इमेजेस गुगलवर उपलब्ध आहे. गरजेचं नाहीये की तुम्हाला सगळ्याच माहिती पाहिजे. गुगलचा उपयोग करून तुम्ही या गोष्टी माहिती करू शकता. या ठिकाणी आणखी एक एक्झाम्पल की हॅमर बनलेली आहे आणि त्यानंतर ट्रेंड वरती गेलेला आहे. त्याचप्रमाणे या ठिकाणी पण हॅमर बनते आणि ट्रेंड वरती जाणार अशी अपेक्षा दिसते. परंतु हा वरती कुठपर्यंत जाणार, बरोबर ना? तर हा वरती जाऊ शकतो तुमच्या सपोर्ट पर्यंत. आता सॉरी रेजिस्टन्स पर्यंत जाऊ शकतो. रेजिस्टन्स कुठे? या ठिकाणी 9542 ला आपला या ठिकाणी रेजिस्टन्स आहे. तर मग आपल्याला काय करायचं? जर 9542 ला गेला असेल तर आपल्याला शॉर्टनिंग अपॉर्च्युनिटी आहे. म्हणजे काय? त्या ठिकाणी शॉर्ट करायची आहे निफ्टी. ओके, किंवा त्या ठिकाणी जर मार्केट गेलं तर त्या ठिकाणी तुम्हाला पुट घेऊन ठेवला तुम्ही, तर त्या ठिकाणी तुम्हाला फायद्याचं ठरणार आहे. ओके, दुसरा सपोर्ट तुम्हाला या ठिकाणी खाली येताना दिसतोय. जर खाली आलं मार्केट, ओके, या ट्रेंड प्रमाणे हे तर वरती जाईल, डायरेक्ट जाणार नाही मार्केट, हे तर माहितीच आहे. एक झिगझॅग मोमेंट मध्ये मार्केट कधी पण रन होत असतं, एकदम डायरेक्टली जात नसतं. आता झिगझॅग मोमेंट मध्ये जाईन म्हणजे काय होईल, लक्ष द्या. या ठिकाणी इथून इथून ही कॅन्डल वरच्या साइडला मूव्ह करेल. वरच्या साइडला मूव्ह केल्यानंतर तो हा रेजिस्टन्स घेईल. किती? 9542 इथपर्यंत रेजिस्टन्स घेऊ शकते आणि त्यानंतर तो या ठिकाणावरनं खाली पडण्याची प्रोसिजर सुरू होईल. या ठिकाणी बघू शकता, हा जर वरती गेला तर रेड कॅन्डल इथपर्यंतच येईल. ओके, म्हणजे इथे रेजिस्टन्स घेईल आणि त्यानंतर खाली पडायला तो सुरुवात होईल. ओके, आता जर तो खाली पडतोय तर पुन्हा एकदा इथे सपोर्ट घेईल. इथे सपोर्ट घेईल म्हणजे ही लेवल कुठली आहे? हॉरिझॉन्टल लाईनला आपल्याला ती लेवल चेक करायची आहे. आपण 8000 च्या आसपास आपली ही जी हॉरिझॉन्टल लाईन आहे तिचं प्रेडिक्शन काढलेलं आहे. त्यानंतर आपल्याला या ठिकाणी काय दिसतंय की निफ्टी ही जवळपास 4000 पॉइंट पडलेली आहे. अचानक कनेक्शन लॉस झाल्यामुळे मला तुम्हाला ही लाईन दाखवता आली नाही. जसं की मी सांगितलं, मी का म्हणतोय की ही खालच्या साईडला मार्केट जाणार आहे, मी यासाठी म्हणतोय की एक नॉर्मल व्ह्यू जर बघताय तुम्ही विकली चार्टवर, तर विकली चार्टवर तुम्हाला असं दिसतं की अरे निफ्टी जी आहे ती 12000 या ठिकाणी 12000 पल्ला आहे, तिथून जवळपास 8000 आलेली आहे. मग हा स्ट्रॉंग इंडिकेशन आहे की निफ्टी बेरिश झोन मध्ये आहे आणि बेरिश झोन मध्ये कधी पण जेव्हा निफ्टी असेल ती खालच्या साईडलाच मूव्ह करेल. म्हणजे याचा जो 7900 पल्ला आहे तो होऊ शकतो पुढच्या वीक मध्ये. जर हा ब्रेकआउट झाला, ब्रेकआउट झाला म्हणजे काय की हा इथून खाली तुटला, तर हा जाऊ शकतो 7500 पर्यंत. आता मित्रांनो, हे तर झालं आपल्या वीकली चार्टवर, बरोबर. आता याला डेली अनालिसिस करायचं असेल तर तुम्ही या ठिकाणी डेली चार्ट करू शकता, परंतु वीकली अनालिसिस कधी पण स्ट्रॉंग असतं. आता तुम्हाला प्रश्न असेल, सर मी डेली पण करत नाही, वीकली पण करत नाही, किंवा मी स्विंग ट्रेडिंग पण करत नाही, तर माझ्यासाठी काय ऑप्शन राहील? मी जर फक्त इंट्राडे करतोय, तर इंट्राडे जे जे लोक करतात त्यांच्यासाठी मी मागच्या आठवड्यात एक खूप चांगलं इंडिकेटर दिलं होतं आणि ते इंडिकेटर असं होतं की तुम्हाला जास्त त्यात टेन्शन घेण्याची गरज नाहीये. म्हणजे तुम्हाला जर वीकली अनालिसिस करता येत नाही काही अडचण नाही, तुम्हाला जर डेली अनालिसिस करता येत नाही तरी पण काही अडचण नाही, आणि या दोन्ही अनालिसिस न करता तुम्ही निफ्टी मध्ये इंट्राडे ट्रेडिंग अगदी सहजपणे करू शकता. यासाठी मी इंडिकेटर दिलं होतं ज्याचं नाव आहे डार्वस बॉक्स. आता डार्वस बॉक्स तुम्हाला कसा मिळेल? तर या ठिकाणी स्टडीज वर जायचं आणि या ठिकाणी DAR डार्वस बॉक्स वर क्लिक करायचं आणि तुम्हाला त्या ठिकाणी डार्वस बॉक्स ओपन होईल. ओके, वेल अँड गुड. या ठिकाणी आपला वीकली साठी निफ्टीचा डार्वस बॉक्स तयार झालेला आहे. परंतु हा वीकली पोझिशन साठी नाही वापरायचा, आपल्याला इंट्राडे साठी वापरायचा आहे. आणि तो कसा वापरता किंवा कशा प्रकारे वापरायचा यासाठी मी सेपरेट व्हिडिओ बनवला आहे, जो की माझ्या युट्यूब चॅनलवर प्रेझेंट आहे.
तर मित्रांनो, हा तो व्हिडिओ आहे. त्या व्हिडिओचं नाव आहे निफ्टी ट्रेडिंग स्ट्रॅटेजी, निफ्टी बँक निफ्टी ट्रिक, वन इंडिकेटर, गॅप डाऊन, गॅप अप, नो प्रॉब्लेम. या ठिकाणी तुम्हाला तो डार्वस बॉक्स दिसतोय, त्याची थोडक्यात मेथडॉलॉजी मी या ठिकाणी पण सांगून देतो तुम्हाला आपल्याला करंट कंडिशन मध्ये. आपल्याला करंट कंडिशन मध्ये डार्वस बॉक्स वापरायचा. या लेवल्स आहे, याला मी सध्या कट करतोय, डिलीट करतोय आणि तुम्हाला सांगतोय जर इंट्राडे साठी वापरायचं असेल तर नेमकं काय करायचं. इंट्राडे साठी वापरायचं असेल तर आपल्याला टाइम फ्रेम 15 मिनिटाची घ्यायची आहे. आता 15 मिनिटाच्या टाइम फ्रेम मध्ये काय दिसतंय तुम्हाला, 15 मिनिटाच्या टाइम फ्रेमला मी थोडस झूम आउट करून घेतोय आणि या ठिकाणी जातोय. या ठिकाणी एक सिंपल इंडिकेटर आहे ज्याचं नाव आहे डार्वस बॉक्स. डार्वस बॉक्स मी या ठिकाणी अप्लाय केलेला आहे. जसं की मी सांगितलेलं आहे, डार्वस बॉक्सच्या या ठिकाणी ज्या साईडला ब्रेकआउट आहे त्या साईडला तुम्हाला ट्रेडिंग करायची आहे. समजा खालच्या साईडला मार्केट पडत आहे, तर खालच्या साईडला जेव्हा मार्केट पडत आहे तेव्हा तुम्हाला कॉल बाय कॉल सेल करायचा आहे आणि पुट हा जो आहे तो बाय करायचा आहे. या ठिकाणी तुम्ही बघू शकता अतिशय उत्तम प्रमाणे रिझल्ट दिलेला आहे. 9,080 वरनं हा जवळपास 8,980 वर आलेला आहे. ओके, म्हणजे जवळपास तुम्हाला 1,000 पॉइंटचा इथे गॅप दिसतोय. ओके, ऑब्विसली तुम्ही हे जे इंडिकेटर आहे हे इन्व्हेस्टमेंट साठी जास्तीत जास्त वापरता, परंतु याचे काही कंडिशन आहे. परंतु ऑब्झर्व ऍज पर ऑब्झर्वेशन असं लक्षात आलेलं आहे की हे जे इंडिकेटर आहे इतर ठिकाणी पण खूप सुंदरपणे निफ्टी आणि बँक निफ्टी मध्ये पण खूप सुंदरपणे काम करतं आणि इथे तुम्हाला पोझिशन व्यवस्थितपणे देऊन जाते. तर डार्वस बॉक्सचा वापर करून तुम्ही या ठिकाणी ट्रेडिंग करू शकता इंट्राडे मध्ये, निफ्टी असू द्या किंवा बँक निफ्टी असू द्या. अपेक्षा करतो तुम्हाला लेवल समजले असतील. तुमचा जर आवडीचा कुठला शेअर असेल तर तुम्हाला कमेंट बॉक्स मध्ये कळवा, मग आपण पुढच्या वीकला किंवा नेक्स्ट टाइम त्याचं जे आहे ते प्रेडिक्शन घेऊन टाकूया. आणखी बँक निफ्टी विषयी तुम्हाला जर काय माहिती पाहिजे किंवा काय अडचण आहे तर ती पण तुम्ही मला कमेंट बॉक्स मध्ये कळवा. मित्रांनो, मी काही ऑनलाइन कोर्सेस घेत असतो, अगदी 3,000-2,500 पासून त्यांची सुरुवात आहे. इंट्राडेचे कोर्सेस आहे आणि त्याचे फीडबॅक अतिशय चांगले आहे. बेसिक पासनचे कोर्स आहे, ज्यांना काहीच माहिती नाही, कशातलंच काही माहित नाही शेअर मार्केटचं, त्यांच्यासाठी प्रीमियम कोर्सेस आहे, अतिशय कमी किमतीत अवेलेबल आहे ते. आणि ते जर तुम्हाला माहिती करून घ्यायची असेल तर मला फक्त इंट्राडे कोर्सेस किंवा बेसिक कोर्सेस म्हणून मला व्हॉट्सअप करा, तुम्हाला माझ्याकडनं मॅसेज येऊन जाईल. त्या ठिकाणी तुम्हाला कोर्सेसमध्ये काय कंटेंट आहे आणि कशा प्रकारे शिकवलं जाईल याची सर्व माहिती पण दिली जाईल. आवडला असेल तर लाईक करा, सबस्क्राईब करा आणि काही जर अडचण असेल तर नक्की कमेंट बॉक्समध्ये टाका. धन्यवाद.